आले मी इकडं आज आपल्या इकडं मॉलमध्ये आहे की ते जाव इकडे मला ना पहिली वेळेस आज मी काय कसुरी मेथी घेतली आणि मला बघायचं आहे याचा स्वाद कसा आहे. म्हणजे मटणच्या भाजीमध्ये खूप म्हणजे मस्त लागती तर मी म्हणलं चला आज आपण ट्राय करून बघूया की कशी लागती ही आणि कशी नाही. तर म्हणलं चला थोडीफार मिरची हे घ्यायची होती मला सायमन पण आता बघू काय आहे काय नाही तर है की नाही काजी घ्या ते घे केली घे तुम्हाला तर माहिती आहे ना मी इकडं आले जास्त काय घेते माहिती आहे तुम्हाला काय घेते खायचं घेते मी जास्त. बरं चालतं मग मित्रांनो आता इकडं आपण आलो थोडंसं याला मॉलला मला मिरच्या घ्यायच्या होत्या मसाल्यासाठी बरं का. पण मला ज्या मिरच्या पाहिजेत किलोवर त्या नाही भेटले मी नाही घेतलं. दाजी बघा इकडं काकड अभी दाजी तुपाचे डबे बघायला येत बघा कोणचं घ्यावं कोणचं नाही. तसे तुपाचे डबे आम्ही मॉलमधून नाही घेत आम्ही डेअरीमधून दूध तूप आणत असतो दाजीच आणत असते तर बघायला येत कोणते घ्यावं कोणते नाही त्याला म्हणले मी घेऊ नका दाजीला म्हणले. आणि तुम्हाला माहिती आहे इकडे आले मी काय काय घेत असते जास्त करून आपल्याला खायचंच घेत असते मी मला काय वाढलेलं सायमानाचं आले मी मसाला घ्यायला बरं का. एक खरी गोष्ट सांगते भाऊ बहिण मसाला घ्यायला आले आणि हा बघा दुसरंच घेऊन टाकलं 1000 रुपयाचं काय काय माहिती आहे का चॉकलेट श्रीखंड कॅडबऱ्या बिस्किटचे पुडे फरसाण असं मग खेळ आहे बघा तुम्हाला काय सांगू. तर मी म्हणलं चला आता इथं नाही भेटलं माझा आता दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन सईने मिरच्या सगळं जे आपलं मसाल्याचं भेटतं का एक मसाल्याचं दुकान आहे आपलं इकडं आंबडमध्ये तिथून घेऊ म्हणलं. आणि इकडं बघितले मी कोण म्हणलं दाजीला म्हणले दाजी मला कोण घ्यायचं आहे बरं का मस्त कोण भेटते तर दाजी म्हणतात कोलगेट ही आपल्याला कोलगेट नाही आहे म्हणून म्हणलं ठीक आहे थांबा म्हणलं मी कोलगेट पण बघते म्हणलं चांगलं ऑफर कोणचे आहे तर है की नाही. आयुष्या पण मला हा मला श्रीखंड घ्यायचे दाजी मला श्रीखंड घ्यायचे एक मिनिट मला एक पाकिट मोद आहे का ती आहे आपलं एक ती घेतलंय मी 26 ऑफर आहे ना दाजी हे किती 96 आहे आणि हे जे ऑफर आहे वाटते हा हे कोलगेट घ्या आपल्याला कोलगेट नाहीये थांब ना एक मिनिट चांगले पण ते छोटे म्हणजे थांबा 70 रुपये ऑफर याच्यावर 70 रुपये ऑफर आहे ज्या ते वरला घ्या ना 70 रुपये ऑफर दिली आता 200 रुपयाचे बाहेर दुकानात गेले तुम्ही तुम्हाला ऑन एम आर पीच भेटणार 270 मध्येच हो मग दुकानदार आपल्याला आम्ही अमर किती देतो कोणती गोष्ट एखादी 10 रुपयाची वस्तू असली का आपल्याला दुकानदार 10 रुपयाला देते इथे 9 रुपयाला लागते असं 1 रुपया काढणं अच्छा कसं हा बघा मी लय वेळ चुकलेले मी अशी अशी करते हे बघा अशी बघते मला मी काय म्हणते 5 साईड आणि असं करायला जाते भस्कन दिसेल आतमध्ये जाते येऊ का एखादं जे
एक्स्ट्रा ग्लास तो नमूद तो भाई कितना ही बनी है बनी है घंटा क्लास पे ही बनी बहुत बाल है पर क्या सेवा तो कहीं क्या मेरा है क्या मेरे इस तरह आप वहाँ ही नहीं मिला है ना ए पनी ही पर है सचिन मैं वहाँ से था मैं आ लेना ही कड़ा पनीर पनीर है नहीं पनीर है पर देखो सभी कर दी सारे ले लेगा कहाँ है पनीर हाँ की भी कर दी थी ये ऐसे पन है पाँच तक मुझे पनीर पनीर ये कौन पनीर है सही है ये क्या है मिल्क पनीर हाँ ये कौन पनीर है सही है भाई ये क्यों कहीं हाँ ये चंगले चिंचा हाँ बगा चिंचा हाँ ना भाई ना चिंचा बगा पनीर घेत ले घेऊ का नको पनीर मला नाही खावं वाटत पनीर बसा ना हे काय बाबा ते खावा पण आहे बघा की घेतलाय मी पिस्ता कोणतं घेतलंय आपण श्रीखंड घेतलंय ना श्रीखंड घेतलंय आणि चला आता जाऊया घ्यायचंय काय घ्यायले काय मी मला घ्यायचंय दुसरं दाजी तुम्हाला हे करची घ्यायची का जिलेट ही दाढी करची पत्ती घ्यायची का न बघ दाजी नका म्हणतो हे बघा दाजी दाढी करची पत्ती घ्यायची का तुम्हाला घे की नको चला बाई नको म्हणतो दाजी काय खरं नाही चला जाऊ दे अजून काय घ्यायचं एखादी कॅडबरी घेते की कॅडबरी गिटबरी घेते नाही है ना बरं हे घेतले चांगलं आहे तुम्ही मला नाही ते कसं येतं कसं नाही आता घेतलंय बस काय आता कोलगेट घेतलं ना आपलं कोलगेट घेतलं ना थोडीच केली मी मिरची घ्यायला आलते हां मी मिरचीसाठी आलते पण आता बघ मुगच घेते दुसरे घेते काही पण मी आले तर हा आम्ही येतो तू पशी तीन जीवाला खाल्लं ए बाय इकडे एक मिनिट हे काय आहे बघ बरं मला हे दाखव ना ते दुधामध्ये टाकून खायचं आहे ना ते दाखव तू काले पूर्ण वाचून आपले गावाकडे आपल्या वावराकडे बाचे गाव नाही का आपलं वावर तर तिकडे आहेत म्हणले पोरं सगळे बस बस काय यायला काही पण दररोज आम्ही पाणी आहे बोर आहे ना आता येर आता येर घ्यायची बाई आपल्याला बटाटे चिप्स बघा बसेल दाजी